सख्यांनो नमस्कार. मी माझी लाईफ स्टोरी सांगायला घेतली आहे आणि बऱ्याच सख्यांचा मला छान प्रतिसाद मिळालेला आहे. त्या दिवशीची आता पुढची स्टोरी मला कंटिन्यू करायची आहे, पण त्याच्या आधी मी एक तुम्हाला सांगते की मी माहेरची वर्ष आत्माराम बर्वे, आम्ही वडाळ्याला राहायचं बीपीटीमध्ये. मी, माझे आई, आप्पा आणि आम्ही चार भावंड, पैकी एक मोठा भाऊ, त्याच्यानंतर एक बहीण, त्याच्यानंतर मी तिसरी आणि माझ्यानंतर एक लहान भाऊ. मोठा भाऊ माझा ऑफ झालाय, आत्ता तो ह्या जगात नाही आहे, ते मी तुम्हाला नंतर सांगेन कसं काय झालं ते सगळं. बहीण माझी आहे, मोठी आहे माझ्यापेक्षा 3 वर्षांनी, आणि माझा भाऊ माझ्यापेक्षा 2 वर्षांनी लहान आहे. तर अशा आम्ही चौघं अपत्य माझ्या आईवडिलांना. आईवडील माझे वडील जे होते ते बीपीटीमध्ये सर्व्हिसला होते, त्या कारणामुळे त्यांना क्वार्टर्स मिळालेल्या होत्या बीपीटीच्या, आणि आम्ही आपले वडाळ्याला बीपीटी क्वार्टर्समध्ये राहत असतो. आमच्या मित्रमैत्रिणींचा एक ग्रुप आहे, अजूनही आम्ही सर्वांच्या टचमध्ये आहोत. जवळजवळ प्रत्येकाच्या म्हणजे आता प्रत्येकजण 55-60 दरम्यान आहे, कोणी 60 वर देखील आहे, पण अजूनही आम्ही स्टील वी आर इन टच आणि खूप छान बॉन्डिंग आहे आमचं एकमेकांशी. तर हे झालं माझ्या चाइल्डहूडबद्दल. वडाळ्याला आम्ही ज्ञानेश्वर विद्यालयामध्ये होतो आणि त्याच्यानंतर मी खालसा कॉलेजमध्ये. हे असं चालू असताना माझ्या आयुष्यात सतीश आला. सगळं छान चालू होतं, पण म्हणतात ना ते एक आपलं वय असतं, आडनेड वय असतं की त्या वयात काय चांगलं काय वाईट हे कळत नाही. आणि आयुष्याच्या अशा एका वळणावर सतीश माझ्या लाईफमध्ये आला. आमचं प्रेम चालू झालं. प्रेम कसं तेव्हा आता जसं आहे तसं आम्हाला काही समजायचं नाही. बस फक्त बोलायचं एकमेकांशी, 2-5 मिनटं बोलायचं, महिन्यातून 2 महिन्यातून आम्ही एकदा फक्त मूवीला जायचो. असंच मी आम्ही मूवीला गेलो त्या दिवशी. मूवीला जाताना सुद्धा आम्ही एकत्र कधी जायचो नाही. मी एका स्टॉपवर चढायची, हा त्याच बसमध्ये दुसऱ्या स्टॉपवरून चढायचा. काय त्यावेळेस आमचं म्हणजे बोलतात ना टाइम मॅनेजमेंट असायचं ते गॉड नोज. म्हणजे सकाळीच फक्त जाताना किंवा आदल्या दिवशी काही चिठ्ठीद्वारे काय आमचे एकमेकांना मेसेज व्हायचे आणि मग तो तीच बस पकडून त्याच टायमाला त्याच स्टॉपला उभा राहायचा. मी बसमध्ये अगोदर चढायची आणि तो म्हणजे मी खिडकीच्या बाहेर अशी हात काढून राहायची, मग त्याला समजायचं की मी चढले, मग हा पुढच्या स्टॉपवर त्या बसमध्ये चढायचा. तर असंच त्या दिवशी तो चढला बसमध्ये. बसमध्ये सुद्धा आम्ही एकत्र बसायचो नाही, मी कुठेतरी असायची तर तो दुसरीकडे असायचा. का तर कोणाला डाऊट येत, तो काळच असा वेगळा होता की मुलांनी मुलीशी बोललं तरी असं हा काय त्यांचं असं व्हायचं. तर आताच्या सारखं असं फ्री फ्रेंडशिप वगैरे असं तेव्हा काही नव्हतं. आणि मग आम्ही आपल्या गेलो थिएटरला. हा तिथे आला थिएटरमध्ये आणि तिकीट ह्यांनी काढलेलं होतं. डोअरकीपरला तिकीट दाखवतोय, हा आतमध्ये गेला, ह्याच्या मागे मी होती. तेवढ्यात माझा भाऊ आला आणि मी, अरे विजय इथे असं केलं, आणि मला हाताला पकडून डायरेक्ट थिएटरच्या बाहेर टॅक्सीत बसवलं आणि घरी घेऊन आला. सतीश आपला मागे वळून बघतोय तर मी नाही, अर्थातच तोही बाहेर आला आणि घरी गेला. बोलायची हिंमत नव्हती. टॅक्सीमध्ये माझ्या भावाने मला खूप समजावलं की म्हणजे हे जे तू काही करतेस ते रॉंग आहे, हे आहे ते आहे, आई अप्पांना त्रास होईल तुझ्या अशा वागण्याचा. तर मग भाऊ माझा एवढा सांगला की त्यांनी माझ्या आईवडिलांना ही गोष्ट सांगितली नाही. म्हणाला तुला मी इथे समजवतोय, पण नेक्स्ट टाइम तू असं काही एक करणार नाही, हे ह्याची तुम्हाला एक हमी दे. म्हटलं ठीक आहे, मी नाही भेटणार त्याला. आणि त्यांनी ती गोष्ट माझ्या आईवडिलांपासून लपवून ठेवली, असं माझा भाऊ. म्हणतात ना प्रत्येक बहीण भावाचं ते नातंच एक वेगळं असतं की किती एकमेकांनी खोड्या केल्या काय केलं तरी ते एकमेकांना पांघरून घालायचा प्रयत्न करतात. तसंच माझ्या भावाने केलं. लगेच काही आम्ही भेटलो नाही, कारण ते एकदम भावाची एक दहशत पण असायची ना. आम्हाला बोलणं वगैरे असं बंद केलं. थोड्या दिवसांनी परत शेवटी ते प्रेम होतं आमचं, कधी भेटतोय असं व्हायचं. आणि आता नक्की आठवत नाही, नंतर आम्ही कधीतरी भेटलो. 12वी मी पास झाली, FYला ॲडमिशन घेतली, FYBCOMला.
आणि नंतर मग काय झालं, घरामध्ये जरा समजायला लागलं की मी ह्याच्याबरोबर बोलते किंवा काय, कुठून ना कुठून तरी असतात सांगणारे तसं कोणीतरी सांगितलं. त्याच वेळेला माझी मैत्रीण तिचे एका आमच्या बिल्डिंगमधल्या एका बरोबर अफेअर चालू होतं, त्यांचं हे चालू होतं, आणि त्याच वेळेला माझ्या फ्लोअरच्या खाली अजून एक माझी मैत्रीण होती, तिने नेमकं तेव्हा लव मॅरेज केलं आणि ती म्हणजे त्याच्याबरोबर तिने लव मॅरेज केलं. तो जो पूर्ण आमच्या दोन बिल्डिंगमध्ये तो बबाल झाला की अरे हिने असं असं केलं, आता नाव घेत नाही आहे त्यांचं. आणि मग आई वडिलांची तीक्ष्ण नजर माझ्यावर झाली की बाबा हीही उद्या काहीतरी म्हणजे होऊ शकतं करेल किंवा काय. मग घरातलं वातावरण अजूनच स्ट्रिक्ट, आधी स्ट्रिक्ट असायचंच. आम्हाला संध्याकाळी 6-7 वाजले की वरून आम्हाला वडील हाका मारायचे, वर्षा चल वर, आशा चल वर, की आम्ही आपले दोघे चाललो. आम्ही तेव्हा लंगडीच्या मॅचेस घ्यायचो का कुठे कुठे काय काय साखळी वगैरे असे एवढे खेळ खेळायचो आम्ही. पण ते बस संध्याकाळी 7 वाजे पण 7 नंतर आम्ही वर घरात, घरी आलो की हातपाय धुवायचे, देवासमोर शुभंकोरती म्हणायचं, रामरक्षा म्हणायची आणि पाढे म्हणायचे, परवसा म्हणायचो आम्ही त्याला, पाढे कंपल्सरी आम्ही म्हणायचो. एक ती अशी शिस्त होती. मला आता अजूनही आश्चर्य वाटतं की एवढं शिस्तीचं वातावरण घरात असताना मी कशी काय ह्याच्या प्रेमात पडली आणि मी ते लग्न केलं वगैरे ते पुढची गोष्ट. पण एक म्हणतात ना की त्या प्रेमात एक विलक्षण ताकद असते, तसं ते माझ्या बाबतीत झालं असावं असं आता मला वाटतंय. आताच्या ह्या पिढीला हे असं बोलतात ना, प्रेम करणं जमतं पण ते टिकवणं जमत नाही. आणि मग माझं FY झालं आणि SY ला ऍडमिशन घेतली. SY ला ऍडमिशन घेतली आणि मला 18 वर्ष पूर्ण झाली. आणि तेव्हाच काय झालं, माझी एक मैत्रीण माझ्या समोरच्या बिल्डिंगमध्ये राहायची, तिने देखील लव्ह मॅरेज केलं आणि ती त्याच्याबरोबर निघून गेली. पण त्या अगोदर आमच्या लाईफमध्ये एक असा काही ट्विस्ट आलेला होता की म्हणजे काय, मी कशी ती डेअरिंग केली ह्याचं आता मला एकदम असं हे वाटतं की मी कसं काय करू शकली. त्याचं काय झालं की आई वडील बहीण भाऊ हे सगळे माझ्यावर असे गनमशीन घेऊन असायचे, म्हणजे आता ही कुठे गेली काय गेली, माझ्या मागे यायचे पुढे यायचे असं चालायचं. आणि मी त्या आईला अशी एवढी कंटाळलेली होती की आणि असं वाटायचं एक धाकही असायचा, अरे बापरे मी जर ह्याच्यावर कुठे गेली आणि जर पकडलं तर मग झालं, मग आमचं बोलणं भेटणं सगळंच बंद होईल. मग म्हणून आम्ही काय ठरवलं, एक आयडिया केली, हा आणि मी, सतीश आणि मी, आम्ही ठरवलं की आपण कोर्ट मॅरेज करून ठेवायचं. ह्याने मला विचारलं, बघ असं असं आपण कोर्ट मॅरेज करूया का, इनकेस जर तुझ्या आई वडिलांना आपण पकडले गेलो तर आपण सांगायचं की हो बाबा आम्ही लग्न केलेलं आहे. मी म्हटलं ठीक आहे, चांगली आयडिया, कारण माझ्या बहिणीचं लग्न बाकी होतं, मोठी होती माझ्यापेक्षा. तर मी म्हटलं चालेल, तिचं लग्न होईपर्यंत आपण असंच राहूया, मी माझ्या घरी राहते तू तुझ्या घरी राह, मी आपलं माझं कॉलेज कंटिन्यू करते. दोघंही ऍग्री झालो, मी माझे सगळे पेपर्स दिले त्याला. ओल्ड कस्टम हाऊसला ते तेव्हा द्यायला लागायचे एक महिना अगोदर. सतीशने माझं काही मला वाटतं SSCचं सर्टिफिकेट वगैरे काय जे होतं ते दिलं. आणि मग ते लोक 3 डेट्स देतात, तर ह्यांनी काहीतरी 31 ऑक्टोबर, 2 नोव्हेंबर आणि 5 नोव्हेंबर अशा 3 तारखा दिलेल्या होत्या. तर मी म्हटलं 2 नोव्हेंबर घेऊया, कारण तेव्हा माझी दात माझ्याशी तेव्हा खूप पुढे होते, आताही आहेतच. पण मग तेव्हा BPT कडून मी दाताची ट्रीटमेंट करत होती तार लावण्यासाठी. आणि मग ती तार लावण्यासाठी मला नायरला पाठवलेलं होतं, नायर नाही सेंट जॉर्जला पाठवलेलं होतं. आणि ती सेंट जॉर्जला मी माझी 2 तारखेची अपॉइंटमेंट होती. तर मग मी ह्याला बोलली की अरे 2 तारीख आहे, कारण तेव्हा मला घरातून निघता येईल, कारण सेंट जॉर्ज आम्ही राहायचो वडाळ्याला आणि सेंट जॉर्ज भेटीला, तर मग मला तेवढा एक टाइम मिळेल आणि ओल्ड कस्टम हाऊस तिकडेच होतं. तर मग म्हणाला ठीक आहे, मग आम्ही 2 नोव्हेंबर तारीख घेतली. पण झालं काय, तेव्हा त्यांना तिथे विटनेस पाहिजे असायचे, मुलीकडून 2 आणि मुलाकडून 2. आता म्हटलं माझ्यासोबत कोण येणार विटनेस लग्नासाठी,
कारण तिथे तर मी असं कोणाकोणाला असा बबरा केला. आणि मग आम्ही विचार केला की अरे बापरे, ह्याचे तर मित्र मिळतील पण माझ्या साईडने कोण येणार. मग असा आपला विचार करत असतानाच एक माझी मैत्रीण तयार झाली. माझी शाळेतली मैत्रीण, जे माझ्या मागच्या गल्लीत राहायची, मागच्या बिल्डिंगमध्ये राहायची, तर ती तयार झाली. आणि मग आम्ही ठरवलं की चालेल. घरी सांगितलं की आम्हा मला उद्या इथे अपॉइंटमेंट आहे, मी आपली तिकडे सेंट जॉर्जमध्ये जाणार आहे. पण आता म्हटलं लग्नाला जायचं तर साडी नेसायची आहे, आणि सेंट जॉर्जमध्ये जायला आई म्हणणार साडी कशाला तुला पाहिजे. पण मग काहीतरी मी कारण सांगितलं, सॉरी, तेव्हा टायपिंगच्या क्लासला जायची मी. मग म्हटलं की अगं टायपिंगच्या क्लासमध्ये आहेत ना त्यांच्या, आम्हाला त्या टीचरनी पार्टी ठेवली आहे. जया म्हणून एक होती आमची टीचर इन्स्ट्रक्टर, तर ती असं आमच्याशी खूप फ्रेंडली होती. तर मग मी आईला हे असं खोटं सांगितलं. आणि एक आईने तेव्हा मला एक अशी छान साडी घेतली होती, तर मग मद्रासी साड्या तेव्हा खूप फेमस असायच्या, तर मग ती मद्रासी साडी मी आपली नेसली. आणि 2 नोव्हेंबरला तो जायचा आता क्षण येणार होता, एक 4 दिवस बाकी होते. मनामध्ये अशी हुरहुर होती की बाप रे, 30 तारखेपासूनच असं टेन्शन आलं की बाप रे, आता 30 तारीख, 31 तारीख, 1 तारीख, 2 तारीख, बस 4 दिवसांनी आता आपले लग्न होणार आहे, लग्न करायचं आहे, लग्न करायचं आहे. असं जे मनामध्ये अशी जी घालमेल होती बाप रे, ती प्रचंड तो क्षण आठवला तरी आता असं अंगात कापरं भरतं. पण एक एवढी 31 तारखेला एक एवढं काहीतरी आयुष्यात घडलं. नक्की काय झालं, मी 2 नोव्हेंबरला तिथे ओल्ड कस्टमला पोचली का, कारण पूर्ण जगावर एक संकट आलं होतं. आता ते काय संकट आलं ते बघण्यासाठी उद्याचा व्हिडिओ तुम्ही नक्की बघा. माझा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा. माझी लव्ह स्टोरी अगदी खरी खरी लव्ह स्टोरी आहे. प्रचंड एकमेकांवर प्रेम केलेले आम्ही दोघं. असं प्रेम हे सहसा असं विरळच असं सापडतं. त्या काळी अजूनही असे प्रेम केलेले बरेचसे माझे मित्रमैत्रिणी आहेत. काहींची लग्न टिकली आहेत, काहींची मोडली आहेत, काही कसे कसे टुकुर 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 त्यांचं चालू आहे. पण म्हणतात ना की जो प्रेम करतो ना त्याने निभावायला पाहिजे ते नातं, आणि ते आम्ही हे नातं 36 वर्ष निभावलं. अनफॉर्च्युनेटली सतीशाच ह्या जगात नाही, नाहीतर आज इथे तो माझ्या बाजूला बसून असता. आणि मला असंही वाटतंय की तो आज माझ्या बाजूला बसलेला असेल, मला बघत असेल ही आमच्या दोघांची स्टोरी तुम्हाला सगळ्यांना शेअर करताना. आशा करते माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. चॅनलला जर कोणी अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा, माझ्या चॅनलला सपोर्ट करा. तुम्हाला कुठले व्हिडिओ हवे असतील ते नक्की. आपण लवकरच भेटूया उद्याच्या भागात. बाय बाय, काळजी घ्या.